तुमचा चाललेला जसं देवेंद्रनी मला सांगितलं की हा तुमचा सोहळा चाललेला आहे, हे सगळं तुमचा सन्मान आहे, तुम्ही सगळं अवधूत आहात. तिथे कोणी औदिक म्हणजे पुरुष सुचक हे वाक्य नाही आहे, तर औदिक म्हणजे स्त्रीसुद्धा आहे, स्त्री पुरुष सर्वसमान आहे. तर हा सगळ्यांचा सन्मान आहे आणि हा नियोजनकर्त्यांचे मी खरंच धन्यवाद करेन की या रूपाने की जागोजागी जो मेळावे होत आहे तर त्या मेळाव्याच्या निमित्ताने सर्वही एकत्र येऊन आनंद लुटत आहे, ही गौरवाची गोष्ट आहे. पंत महाराजांनी अवधूताची संवत निर्माण केली, त्याच्याबरोबर काय केलं, त्यांनी आपल्याकडे येणारे याचक त्याला आपल्या सारखं केलं, म्हणजे सद्गुरु शिष्य बोधसागरी ऐक्यरूप झाली. पदा सातमध्ये म्हटलं झाली की सद्गुरू आणि शिष्य दोन्हीही नाहीशी झाले, म्हणजे अद्वैत भक्तीचा सिद्धांत, म्हणजे तो सद्गुरु मी सद्गुरू असेल. सगळीकडे चराचरा जिकडे तिकडे सद्गुरू भरला भजन कुणाची कुठे करू, जे जे रूप आहे ते माझ्या सद्गुरूचं रूप आहे, ही त्यांची भावना होती. आणि आज ह्या भावनेचाच आपण सन्मान करत आहोत, ह्या भावनेचाच आपण सन्मान करायला हवा, ही भावना आपण लक्षात घ्यायला हवी. ज्यावेळेला आपल्याला तो आपल्यासारखं करतो तेव्हा काय होते की जी शक्ती आपल्या सद्गुरूजवळ आहे ती आपल्याला प्राप्त होते, पण ती आपण ही गोष्ट जाणत नाही. तिचं कारण का असते की आता क्रोध मद मत्सर यांचं जे ओझा आहे ते ओझं आपण बाहेर टाकतो. सद्गुरू आपल्याकडे येताना त्याला ते ओझं उतरवून टाकतात, पण ते ओझं घेऊन आपण कल्पित बंधाच्या बंधनात स्वतःला बांधून घेऊन वागत असतो. तर तसं न करता त्यांनी पंत महाराजांनी आपल्याला कुठची साधना दिलेली नाही, त्यांनी काय म्हटलं तू काहीच करू, तू काहीच करू नकोस, म्हणजे मी ही अहंकृती निर्माण होते त्या अहंकृतीचं त्याग कर, तू काही करू नको, तू शांत निश्चिंत राहा, अनुसंधानी राहा. अनुसंधानी राहा म्हणजे हा आपला श्वास तो स्वम जप त्याच्यामध्ये होत असतो, श्वास घेतला की सो हम घेतला की हम होतो, तर त्या श्वासावरती लक्ष ठेवी राहा. एवढंच म्हटलं आहे, बाकीची साधना त्यांनी सांगितली. आता परा स्फुटलो प्रेमिलरी स्फुटले प्रेमिलरी त्यांनी लिहिलंय की वाङ्मयाचं, कारण ते हाडाचं शिक्षक होतं आणि त्यांना माहीत होतं की हे क्षणोक्षणी विसरत होतं का ह्या परिस्थितीत जाणार आहे. तर त्याच परिस्थितीतून त्यांना सावरायचं असेल आणि त्या परिस्थितीतून हे जे वाङ्मय आहे हे वाङ्मयाच्या अवतीभोवती फिरणार आहे, ते त्याला कायमस्वरूपी बोध देणार आहे, तर त्या बोधाची जाणीव सतत त्याला राहावी. सतत होत राहावी म्हणून हे वाङ्मय पंतांनी लिहिलेलं आहे. त्या तत्कालीन परिस्थितीत पंतांकडे बरेचसे शिष्य यायचे, तर त्या शिष्यांना त्यांनी समाज असा घडवला, असं घडवून पंतांनी स्वतःचं अनुकरण केलं आणि आपल्या शिष्यांना आपल्या अनुयायांना आपल्या भक्तांना त्याची माहिती व्हावी महती व्हावी म्हणून मार्गदर्शन करता करता ती जे लिख लिहिली आहे ती पुढे हे वाङ्मय म्हणून अवतारात आलेले आहे. आणि त्या वाङ्मयांची अशी महती आहे की त्या वाङ्मयामुळे आज प्रत्येकाला आपापल्या परिस्थितीची परत जाणीव होते की मी अवधूत आहे. श्री गुरुदेव. ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी प्रेमाचा नमस्कार. आजच्या सारखे सोहळे हे उत्सव सोहळे बोधपीठ म्हणा उत्सव सोहळे समजा बोध देण्यासाठी आयोजित केलेले कार्यक्रम समजा असे साधारण माझ्या माहितीप्रमाणे 1980 साली अमृत महोत्सव सोहळा सुरू झालेला होता. त्याच्यानंतर आपण 2005 हे शतक महोत्सवी सोहळा म्हणून साजरा केला, परंतु ही आपण 2 वर्ष साजरी केली होती. 2003-2004 हा पूर्वार्ध म्हणजे 2005 साली आपण कशाप्रकारे पुण्यतिथी उत्सव सुरू करायला पाहिजे याची आखणी करण्यासाठी गावोगावी खेडोखेडी जिल्ह्या जिल्ह्यातून आपण दौरे काढलेले होते. आणि आजचा हा आरती अवधूता 125वा जो सोहळा साजरा करतोय तो हा एकाच भावनेने आपल्यामध्ये प्रेम वाढावं, प्रेम वाढून सद्गुरू भक्ती कायम स्वरूपाची आपल्या अंतःकरणात रुजवावी. सद्गुरू भक्ती रुजली की आपोआपच आपण जेवढे गुरुबंधू आहोत किंवा
जसं दिवेकरांनी सांगितलं की आपण मीच ब्रह्म आहोत असं समजायचं नाही, हा समज जग सगळं ब्रह्म आहे हे बंधुप्रती झाली व्हावी म्हणून ही सद्गुरु भक्ती करायची. सद्गुरु भक्ती झाली की बंधुप्रीती झाली. बंधुप्रीती म्हणजे फक्त आपल्या गुरुबंधूंप्रतीच नाही बंधुप्रीती, जसं दिवेकरांनी सांगितलं जगासाठी ब्रह्म होतं तसंच आपण जगासाठी जगामध्ये सुद्धा वावरताना आपण बंधुप्रीती वापरायची असते आणि ही बंधुप्रीती झाली. आणि ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी एकत्र जुळून आल्या की आपल्याला पूर्ण समाधान लागतं, ते आत्मशांती. आजची ही आरती उद्धूतामध्ये मी माझ्या परीने आरती अवधूतचा एक विवेचन केलं आहे. आ म्हणजे आत्मज्ञान, आत्मस्वरूप. र म्हणजे रमणी, म्हणजे या आत्मस्वरूपात, आत्मज्ञानात, आत्मस्वरूपात, स्वस्वरूपात रमून जाण्यासाठी जी आपण करतो ती आरती. आता ही आरती पंतांनी आपले सद्गुरु बालमुकुंद महाराजांसाठी केलेली आहे. तुझा सदा जय जयकार, जय 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 आरती अवधूता, तुझा बालमुकुंदा की तुझा जय जयकार असो, अवधूता तुझा जय जयकार असो. आता अवधूता, अवधूतामध्ये माझ्या परीने मी जे काही विवेचन केलंय, अ म्हणजे अंतकरण, व म्हणजे वमन आणि त म्हणजे धून टाकणारा. आता तुम्हाला कल्पना असेल की आयुर्वेदामध्ये आपल्या अंगात असलेले रोग मुळापासून काढून टाकण्यासाठी पंचकर्म एक विधी आहे, त्यांच्यामध्ये प्रक्रिया आहे. आता पंचविधीमध्ये वमन ही एक विधी आहे की तुमच्या शरीरात रोग पसरवणारे जे काही विकार आहेत, आम्लपित्त, वात, ॲसिडिटी म्हणतो आपण, किंवा आपण कुठेही कसंही अन्न खातो त्याला काही ताळतंत्र नसतो, वेळकाळ नसतो, त्यामुळे आपल्या शरीरात चयपचय क्रिया जी शास्त्रीय म्हणजे पचनक्रिया योग्य न झाल्यामुळे अपचन होतं, असे काही रोग जे असतात ते वमन करून बाहेर टाकायचे असतात आयुर्वेदामध्ये. वमन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, मी अर्थ नाही सांगत, वमन करून बाहेर टाकायचे असतात. तसं आपल्या शरीरामध्ये मी तूपणाचा जो भाव आहे तसाच षडरूप जे आपल्या मनाला सतवता येत आहे त्याचं संपूर्ण वमन करून टाकून धुवून टाकणारा तो अवधूत. असं मी माझ्या परीने केलं. एखाद्या वेळी चुकीची असेल योग्य मार्ग मला काही त्याच्यामध्ये मार्गदर्शन सांगावं जर काही असेल तर आरती अवधूता, अशा अवधूता तुझी आम्ही आरती करतो आहे. आता हा बालमुकुंद कसा आहे त्या आरतीमध्ये, ते आपल्या प्रेम लहरीमध्ये बहुशा खूप याच्यामध्ये पदामध्ये सांगितलेलं आहे. पद क्रमांक 14, जय जय सद्गुरु बालमुकुंदा मंगलमूर्ती सच्चिदानंदा. आता जय जय बालमुकुंद तर म्हटलंच आहे, पण त्यांना मंगलमूर्तीचं सुद्धा उपमा दिली आहे. आता मंगलमूर्ती म्हणजे गणपती. गणपती हा काय आहे, सुख करताही आहे, सुख हरताही आहे. म्हणजेच तू आमचा सुख करताही आहेस आणि सुख हरता आहे, दुःख हरताही आहेस, अशी त्यांना मी ही दिलेली आहे, उपमा दिली आहे. तसंच पद क्रमांक 13, गातो मुकुंद लीला आता न भिऊ कळी काळा, मी तूपणाचा झाडाकरिता उकळलेला तत्वांचा घोटाळा. म्हणजे इथे सुद्धा मी तूपण कसं घालवायचं ते सुद्धा या पदामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पद क्रमांक 22, माझा सद्गुरु ब्रह्मानंद पहा आला आला रे बालमुकुंद. हा सद्गुरु कसा आहे की ब्रह्म दाखवणारा सद्गुरु आहे, स्वस्वरूप दाखवणारा सद्गुरु आहे. मी तूपणामध्ये काहीही फरक न करता तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू हे दाखवणारा, स्वस्वरूप दाखवणारा हा माझा बालमुकुंद आहे. मी तूपणाचा भाव टाकूनी दर्शन दे संता. आता बालमुकुंदांना
पंत महाराजांनी संतांची, कारण देवादेवांमध्येही तुम्ही आता काही मालिका बघत असेल, काही कुठे बघत असेल, तर तिथे सुद्धा मी तुपणाचा भाव असतो, देवादेवामध्ये सुद्धा आहे. अरे त्याने असं केलं, असं करायला नको होतं, मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तर हा त्यामुळे देवाची उपमा नाही दिली, संतांची उपमा दिली आहे. कारण संतांना मी तुपणाचा भाव टाकून झालेले असतात ते संत असतात, आणि स्वस्वरूप बघणारे ते संत असतात. याचं साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. एकनाथ महाराज एकदा ज्यावेळी वाळवंटातून चालले होते, त्या वाळवंटात गाढव पाण्यासाठी तळमळत होत. एकनाथ महाराजांनी बघितलं, अरे ते गाढव पाण्यासाठी तळमळत आहे, त्याचा जो आत्मा आहे तो माझा आत्मा आहे, आणि माझा आत्मा आहे तो त्याचा आत्मा आहे, हे त्यांनी स्वस्वरूप त्या गाढवाच्या तळमळ्यामध्ये पाहिलं. आणि त्यांनी आपल्या कमंडलूतलं पाणी त्या गाढवाला दिलं, आणि गाढव चालत चालत पुढे गेलं. असे हे संत असतात. म्हणून पंत महाराजांनी बालमुकुंदांना संतांची उपमा दिली आहे. मी तुपणाचा भाव टाकून सुखदेशी संत. ज्ञान अज्ञान खेळ कल्पुनी, सुखदेशी चित्त. आता ज्ञान अज्ञान, ज्ञान म्हणजे काय, की आपल्याला जे माहीत नसतं ती गोष्ट, ज्ञान म्हणजे माहीत असते ती गोष्ट, आणि अज्ञान म्हणजे माहीत नसते ती गोष्ट. याचं एक साधं उदाहरण म्हणजे कस्तुरी मृग आहे. कस्तुरी मृगाला, मृगाकडे कस्तुरी असते, ती तिच्या बिंबीच्या मध्ये कस्तुरी असते, त्याचा वास येतो, आणि वास येत असल्यामुळे ती त्या वासाच्या दिशेने धावत असते. परंतु ती कुठे असते हे तिला माहिती नाही, आपल्याकडे आहे. वास येतो हे तिला ज्ञान होतं, परंतु ती कुठे आहे आपल्याकडे असून सुद्धा माहिती नाही आहे, हे तिचं अज्ञान आहे. असा हा ज्ञानाज्ञानाचा खेळ आहे. हा झाला उदाहरणार्थ. परंतु आपल्या आयुष्यामध्ये ज्ञान अज्ञान म्हणजे सुख दुःख, ही सुख दुःखाचा खेळ हा सद्गुरू तूच करतोयस. कसं, तू सुखही देतोस दुःखही देतोस, आणि एका पदामध्ये सुद्धा म्हटलंय, तू दुःख देणाराही आहेस आणि दुःख निवारण करणाराही तूच आहेस. हा असा ज्ञानाचा, ज्ञान अज्ञानाचा खेळ करून सुखदेशी चित्त, याच्यावरून तू काय करतो, आम्हाला खंबीर बनवतो. एकदा दुःख देतो, एकदा सुख देतो, सुखाची आशा दाखवतोस पण ते सुख मिळत नाही, मग ते आपण करण्यासाठी धडपडतोस, आणि धडपडलं केल्यानंतर ते आपल्याला सुख मिळतं. हे तू जसं नाटक करण्याची तालमी कराव्या लागतात, तालीम केल्याशिवाय नाटक होत नाही, तसं तू आम्हाला सुख दुःख कसं भोगायचं हे तू मागच्यासाठी दुःखही तयार करतोस, आणि त्याच्यातून तू आम्हाला सुखही देतो. आणि असं केल्यानंतर आम्ही असे परिपक्व होतो की त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये सुखदेशी चित्त, म्हणजे तू आमच्या जीवनामध्ये आनंद देतोस, सुख देतोस, असं तयार करू. प्रेमास्तव हा जन्म घेतला बाणली खुणत. आता हे सगळं करण्यासाठी तू असा साधा सगुण निर्गुण निराकार असा साधा जर अवतार घेतला असतास तर ते जमलं नसतं. तर हे सगळं पटवून देण्यासाठी तुझ्या भक्तांमध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी तू हा अवतार घेतलेला आहेस. तर 2204 मध्ये त्यांनी म्हटलंय, जन्म घेतला याची कारणे जडमुळ उद्धाराया, शास्त्रागमे घात करती दाऊनी मिथ्या माया, नाही पुण्य पापा वारता जन्म मरण वाया. अवधूत दत्त गर्जुनी सांगतो नको स्वरूप आहे. तर हे आपल्या संसारातले सुख दुःख निर्माण करून ते निवारण करण्यासाठीच हा प्रेमाचा अवतार घेत आहे. आता प्रेमाचाच का म्हटलंय, तर त्यांनी त्यावेळी असं जाणून होते असं मला वाटतं की या कलियुगामध्ये
या षडरिपूच्या कारणामुळे दुनियेमध्ये भरपूर अत्याचार अनाचार किंवा समज गैरसमज असे होऊन प्रत्येक माणूस हा आपली प्रीती म्हणजे आपला जो बंधुप्रीतीचा भाव आहे तो सगळे विसरून जाणार आहे. तर कमीत कमी माझे जे भक्त होतील माझ्या मला जे शरण येतील त्यांच्यासाठी हा अवतार तरी करून घ्यावा असं त्यांना वाटलं असेल म्हणून तो प्रेमाचा अवतार आहे की त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण करून बंधुप्रीती निर्माण करून त्यांना आत्मशांती मिळावी या दृष्टीने त्यांनी हा प्रेमाचा आणि प्रेमाच्या अवतारावरती की किंवा प्रेम कसं असतं प्रेम कसं उपभोगायचं असतं प्रेमाचे परिणाम काय आहे ह्याची अनेक पदे या प्रेम लहरीमध्ये आहे अभ्यास केला. तर मी आता सध्या ठाणेकर मंडळीमध्ये जे काही 31 वचनं प्रत्येकाची आहेत त्या वचनाचा आधार धरून त्याला संयुक्तिक प्रेम लहरीमधली जी पदं आहेत ती तिथे विशद करून मी सध्या सोडत थोडंसं लेखन सुरू केलं आहे आणि झालं आहे थोडं एक साधारण मला 20-21 वचनावरती लेखन झालेलं आहे. तर हे पद्य वाङ्मय आणि गद्य वाङ्मय हे जर अभ्यास केला तर दोन्हींचं सार हे एकच आहे ते म्हणजे प्रेम. आईचं प्रेम शुद्ध आईचं प्रेम जी आई आपल्या मुला लेकराला कुठेही जरासुद्धा काळीच कापून देणारी आई लौकिकामध्ये तिचं बाळ ज्यावेळी धडपडतं त्यावेळी काय बाळा तुला काय लागलं का रे असंही म्हणते तशीच आपली ही प्रेमळ सद्गुरू आई आहे आणि त्या अशा प्रकारची सुद्धा पद या किती प्रेमळ सद्गुरू आई भ्रष्ट नष्ट मी चांडाळ जन्माला जरी आपण कसेही असलो पापी पुण्य भ्रष्ट नष्ट आपल्याला अशिक्षित सुशिक्षित तरी त्याने मला पायालावर घेतलेलं आहे ते का हे प्रेमळ आई आहे म्हणूनच घेतलेलं आहे. या प्रकारे असेच मिळावे घेण्यामागे एक दत्तसंस्थांचा उद्देश आहे पहिल्यापासून कारण मी साधारण 1981 साली अनुग्रहित झालेलो आहे त्याच्यानंतर भरपूर मेळाव्यामध्ये सुद्धा फिरलेलो आहे. अण्णासाहेब पंत बाळेकुंदरे यांच्याबरोबर सुद्धा मी मेळाव्याला फिरलेलो आहे. दादासाहेब नंतर आनंदपंत सुरेशपंत यांच्याबरोबर आणि गावोगावी गेलेलो आहे. त्याच्यानंतर मी एक दुसऱ्या एका कार्यामध्ये होतो पंत वाङ्मय मंडळाचा मी एक सदस्य होतो आणि ते स्टॉल वाढवत चालवत असताना आम्ही पंत वाङ्मय मंडळांचे स्टॉल साहित्य संमेलनामध्ये सुद्धा मांडलेले आहोत. त्यामुळे खेडोपाडी आम्ही गेलेलो आहोत आणि ते आम्ही बघितलं आहे तिथली मंडळी किती प्रेमाने त्याचं स्वागत करतात. इचलकरंजीमध्ये ज्यावेळी आम्ही गेलो होतो त्यावेळी दादासाहेब आणि सुरेश पंतांचे ती मंडळी सगळी पाण्या पायावरती पाणी होत होतं ते मग एक दिवशी एक वेळा असं बोलले अरे विजय म्हणाले आता आम्हाला ते उभं राहून कंटाळलं आता तुम्ही उभे राहा. म्हणजे हा आपल्या गुरु आणि शिष्यांमधला फरक जो आहे तो इथे आपल्याला समजतो. आपले गुरु मी कोणीतरी महाराज आहेत हे कधीच म्हणत नाही आणि आपले जरी संप्रदाय चालवणाऱ्या ज्या व्यक्ती असतात अधिष्ठानी व्यक्ती असतात ते स्वतःला कधी महाराज म्हणत नाहीत. ह्या अधिष्ठानावरती पंत माऊली बसलेली आहे. हा आपल्या अवधूत संप्रदायाचा खरा फरक आहे की सद्गुरु आपल्या शिष्याला मीच आहे हे जाणवून देतो हे आम्हाला त्यावेळी समजलं. तर असे हे सुवाडे खरंच एकमेकांमधली बंधुप्रीती वाढवून देऊन बोधाची माहिती मिळावी यासाठी वारंवार व्हावे. आजचा हा सोहळा जो आहे आयोजकांनी मला माहिती मिळाली होती की इथे काय खूप प्रमाणात कमी प्रमाणात गुरुबंधू आहेत आणि काल आमची मुंबई पंत भक्त मंडळामध्ये मीटिंग झाली त्यावेळी मॅक्झिमम लोकांनी येऊन त्यांना सहकार्य करावं श्रोत्यांचे सहकार्य करावं असं आपल्या भरपूर मंडळी मुंबईमधून आलेली आहेत. सगळ्यांचे धन्यवाद आणि आयोजकांचेही धन्यवाद. मला इथे दोन शब्द प्रथमच बोलतोय मी दिल्याबद्दल धन्यवाद. एक सांगून गेलं राहून गेलंय की आज प्रसाद दिवेकरांनी आपल्याला बोध दिलेला आहे खरोखर ब्रह्मज्ञानाचा बोध होता तो
आणि हे दिवेकर बहुतेक लोकांना माहितीच असेल, आपलं दिवेकर चरित्र जे दिलेलं आहे त्यांचे पंतू आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला आज बोध ऐकायला जो मिळाला त्याबद्दल आमचं खरोखर भाग्य आहे. ऐकायला भेटल्या, समजल्या. आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे काय जास्त वेळ आपल्याला देता येत नाही आहे. आता मी आमंत्रित करेन श्री दिगंबर राणे यांना आपलं मनोगत व्यक्त करायला. श्री गुरुदेव दत्त, अतिशय फार उत्तमरित्या सर्वांनी आरती आवडीचं विवेचन करताना आपण ऐकलं. लहान मुलं वगैरे, रायगड पॅटर्न आहे की रायगड पॅटर्नमध्ये अतिशय लहान मुलं गावोगावी बोलतात, अगदी आदिवासी असू देत ती, ज्यांना जे अत्यंत म्हणजे निरक्षर आहेत असे आदिवासी बंधू भगिनी सुद्धा अत्यंत उत्तमरित्या अगदी आवडीदार बोलतात. याचा अर्थ तसा आहे की आरती अवधूताचा अर्थ सांगण्यापेक्षा ती आत्मसात करावी. आणि ही आत्मसात करण्याकरता कोणत्याही अन्य गोष्टीची आवश्यकता नाही. एक रूपता मला आठवत अजून, मी तोच स्वानुभव सांगणार आहे 70 वर्षापूर्वीचा. कारण आता सगळ्यांनी, बऱ्याच जणांनी प्रत्येक शब्दाची खोड सांगितली, पुन्हा तेच त्यापेक्षा. आणि लहानपणी आम्ही ही आरती म्हणत असताना बांधली खुणं असं म्हणायचो, बांधली खुणं, ती आहे बांधली खुण, ऐकलं आहे पण खरंच ती पक्की बांधली गेली हो खुण. बांडीच्या वेळी बांधली बोलायचो आम्ही, मला अजून आठवत. मात्र इतकी ती पक्की बांधली गेली की त्याची अनुभूती आपण घेतो प्रत्यक्षता. आणि म्हणून सांगितलं की ते आत्मसात करूया आपण, अर्थात करतोयच आपण, की मग आपण सगळे हे आरती आत्मसात करतोय. आपल्याला पहिल्यापासून सवय हो की कोणताही कार्यक्रम शेवटी आपली आरती अवगत आहे. आणि तशा प्रकारचे संस्कार, तशा प्रकारची सवय आम्हाला सावाईदादा अण्णांनी लावली, अण्णा राणे यांनी, की असं झाल्यानंतर शेवटी आरती घ्यायची. 70 वर्षापूर्वीचा इतिहास त्याच्यात की म्हणून की आरती आताच म्हटल्याप्रमाणे की आपण आत्मसात करणं आवश्यक आहे, की अत्यंत सोपी आहे ती आत्मसात करणं. आत्मसात करणं कठीण नाही आहे, दत्त अत्यंत सोपा आहे. दत्त अत्यंत सोपा आहे, ऐक नाही, आपण अनुभवतोय तो, आपण त्याची प्रचिती घेतोय, आपण त्याची अनुभूती घेतोय की दत्त किती सोपा आहे. मग आपण एकरूप झालो की आपसुकच ते सगळं उतरते. आपल्या आपण एकरूप झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपोआपच जुळून येत आहेत. आणि त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की पेधारी हे सर्वश्रुत गाव आहे की नाही. रायगड पेधारी म्हटलं की संप्रदायात सर्वश्रुत असं गाव आहे. मग या गावामध्ये 70 वर्षापूर्वी काय घडलं ते मी सांगतो, की जे आरतीच्या अनुषंगाने आहे. एकदा आरती आत्मसात केली की आपलं जीवनच आरतीमय होऊन जातो, ऐक नाही, आपलं जीवनच असं होऊन जाते सगळं. त्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपली, चालणं बोलणं उठणं बटणं, प्रत्येक कृती जी आहे ती अपेक्षित सद्गुरूला अभिप्रेत असल्याप्रमाणे होते, ऐक नाही, आरती आरतीमय आपण होऊन जातो. आणि अशा प्रकारची आरती की ज्या आरतीच्या अनुषंगानेच मी सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये पंतांनी आपल्याला प्रेम शिकवलं. आणि जर प्रेम मायनस केलं तर काय होईल, त्याचं वेगळ्याने काय सांगण्याची आवश्यकता नाही. जर मायनस केलं तर काय होईल आपल्याला माहिती आहे. पण सद्गुरूंनी म्हणूनच तो प्रेम आपल्याला दिला की प्रेमास्तव जन्म घेतली बाणे लेखून जातात. अशा या पेधारीमध्ये 70 वर्षापूर्वी जो आमचा भाग पेधारी म्हणजे खारेपाट भाग ज्याला म्हणतात, त्या खारेपाट भागामध्ये जवळजवळ 100 गावं मोडतात, जो आज शहरीकरण झालेलं आहे. मात्र त्यावेळी काहीच नव्हतं. त्यावेळी अशा प्रकारचा आमचा भाग की जो श्रमजीवी लोकांचा भाग, ज्या भागामध्ये प्रामुख्याने शेतीशिवाय अन्न काही होत नव्हतं, शेती फक्त शेतीच. आणि अशा भागामध्ये सुदैवाने साबाजी दादा आले.
अशा भागामध्ये सुदैवाने साबाजीदादा शेडगे यांचं आगमन झालं पेजारीमध्ये. आणि त्या साबाजीदादांनी प्रथम येऊन, मी जास्त डिटेल संक्षिप्त सांगतो, येऊन त्याने गुरुवर्य म्हणजे अण्णा राणे आणि त्यांची पत्नी या दोघांना अनुग्रहित केलं. या दोघांना अनुग्रहित करून त्यांना श्री पंतांचा फोटो दिला आणि तशा प्रकारचा उपदेश केला साध्यसा पूरक, की जेणेकरून तशा प्रकारचं आचरण असावं, ही आरती आपल्या सातत्याने आचरणामध्ये असावी, किंबहुना आरती म्हणजेच आपलं आचरण, आपलं चालणं बोलणं तेच, अशा अशा अनुषंग. आणि मी पाहतो की इतकी ती आपल्या याच्यात मुरलेली आहे, मुरली लोणचं कसं मुरत तसं तसं मुरली आरती मुरलेली आहे. आणि अशा प्रकारच्या या भागामध्ये की जो भाग अत्यंत आर्थिकदृष्ट्या सुद्धा कमकुवत, सर्व शेतकरी म्हणजे कसे असते ते माहीत आहे, आणि सर्वात आणखी एक भाग म्हणजे की या भागामध्ये त्या काळाचा शेतकरी जो श्रमजीवी होता, की जो व्यसनी होता, शिक्षण नव्हतं आणि त्यामुळे व्यसनाकडे जास्त ओढ होती, दिवसभर श्रम करायचे आणि व्यसनामध्ये गुंतून राहायचं, अशा प्रकारचा अशा प्रकारच्या या गावामध्ये ज्यावेळी अनुग्रहित झालं, अनुग्रहित झाल्यानंतर अण्णांना भजनाची आवड, त्यांनी भजन सुरू केलं. आता भजन सुरू कसं करायचं, भजन करण्याकरता कोणत्याही प्रकारचं साहित्य नाही, ना पेटी, ना तबला, ना ढोलकी, काही वाजवणारे सुद्धा नाही असं म्हटलं तरी झाले. मग अशा या पेचाने भजन सुरू करताना कशा केलं, डब्यावर सुरू केलं, माझ्या तीन बहिणी आणि ते असं डब्यावर भजन सुरू केल्यानंतर सर्व लोक जमायला लागले आमच्या अंगणामध्ये त्यावेळी, आणि सगळी लोक जमायला लागली की मग त्यांना सगळ्यांना प्रत्येकाला बोलवायचं की बाहेर अंगणात थांबण्यापेक्षा तुम्ही घरामध्ये या, आणि सगळी लोक घरामध्ये यायला लागली, भजन करू लागले. अशा प्रकारे त्याला गती मिळाली. ही गती कसली आहे तर ही गती प्रेमाची आहे. ही गती कसली आहे, प्रेमाची. ही गती कशी मिळाली तर प्रेमामुळे मिळाली, त्यांना दिलेला प्रेमा. आणि अशा प्रकारे सगळे बरेच जण मग यावे लागले. आणि आल्यानंतर मात्र मग अण्णांनी त्यांना सांगितलं की एक लक्षात ठेवा, की भजनाला यायचं असेल तर कोणतंही व्यसन असतं का माने, पहिली गोष्ट आहे. आणि अशा प्रकारचं भजन सद्गुरु पंतांचं, अशा प्रकारची दत्तप्रेमी की जी सर्वांमध्ये भिनली जातो, आणि आपसुकच अनेक लोक भजनाला येऊ लागले आणि त्याप्रमाणे आपलं पथ्य पाळून येऊ लागले. अशा प्रकारे भजनाचा भजनाने भजन संस्कृती रुजवण्याचं काम पंत संप्रदायाने केलं. खारेपाट भागामध्ये आमच्या बेजारी 100 गाव, मी सांगितल्याप्रमाणे आमचा सगळा खारेपाट भाग आहे की ज्याच्या भोवती सगळ्या खाड्या आहेत, नंतर पुढे समुद्र आहे. तर अशा या भागामध्ये पंत महाराजांची दत्तप्रेमधरी मिरवली गेली. पंत महाराजांची दत्तप्रेमधरी की ज्या माध्यमातून भजन संस्कृती रुजवली गेली, ही अशा प्रकारची भजन संस्कृती की ज्यामुळे आपसुकात सगळे जोडले गेले. म्हणजे प्रेमामध्ये किती प्रचंड शक्ती असते बघा, प्रेमामध्ये जेवढी शक्ती आहे हे इथे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही, कारण त्याची जाणीव आपल्याला माहिती आहे, जाणीव आपल्याला आहे, त्याची अनुभूती आपल्याला आहे. अशा प्रकारचं या प्रेमाने सगळ्यांना एकत्र केलं. आणि मग साबाजीदादा वारंवार तिथे यायचे, आणि साबाजीदादा आल्यानंतर साबाजीदादांचा बोध आणि भजन, मग त्या अनुषंगाने त्याच काळात वाघोडे आमच्या आजूबाजूचं, आमचं आपणचं धोकोडे, अशा प्रकारची गावं की ज्या गावामध्ये जाऊन सातत्याने ते मार्गदर्शन करत असत. तर अशा प्रकारचा प्रेमा की ज्या प्रेमामधून शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद जी आहे ही प्रेमातून निर्माण होते, आणि तोच गाभा पंतांनी आपल्याला दिला. बघा आपण भाग्यवान आहोत की दत्तगुरु आम्हाला मिळालाय, की ज्याने हा गाभा दिला आम्हाला, की त्याच्या आधारे आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या कोणत्याही क्षेत्र असू दे, कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो फक्त प्रेमामुळे, बाकी काही नाही, आणि त्या प्रेमामुळे करू शकतो. बाकी ठीक आहे, आपल्याला आपण या अभ्यासा व्यतिरिक्त किंवा हा अभ्यास ज्यांना ज्यांना आवड आहे ते सातत्याने अभ्यास करतात. आमची लहान मुलं उत्तमरित्या अभ्यास करतात, आमची लहान मुलं सुद्धा आज आमच्याकडे फळी आहे लहान मुलांची, की जी उत्तमरित्या पंतपोथी वाचतात, उत्तमरित्या भजन करतात, उत्तमरित्या वाजवतात, अशा प्रकारची फळी. याचं कारण काय हो, की त्यांना आपल्या पालकांनी तसे प्रेमाचे संस्कार केले,
हे प्रेमाचे संस्कार केल्यामुळे हे सहजरित्या ते शक्य झालं, सहज सहज शक्य झालं, इतकं सोपं आहे ते, इतकी सोपी परंपरा आहे. आपली कुटुंब सगळी रमली तिथे, आपली सर्व कुटुंब तिथे रमली, मुरली, बीज रोवलं गेलं तिथे, भक्तीची चळवळ उभी राहिली भक्त प्रेमामुळे. भक्त प्रेमामुळे ही भक्तीची 100 गावांमध्ये चळवळ उभी राहिली. अशा प्रकारची चळवळ की त्या प्रत्येक गावामध्ये पंतांचं भजन सुरू झालं. आणि ज्या चळवळीमुळे श्रमजीवी लोकांना सब श्रम परिहार झाला, भजनाने श्रम परिहार होतो हे बाणवलं गेलं, की भजनाने श्रम परिहार होतो हे बाणवलं गेलं. आणि हे बाणवलं गेल्यामुळे या 100 या संपूर्ण परिसरामध्ये आमच्या ही भजन पंथांची सुरू झाली त्या काळामध्ये 70 वर्षापूर्वी सांगतो. आणि ती मग परंपरा सुरू झाली. ही परंपरा अशा प्रकारची सुरू झाली. त्याच परंपरेमध्ये मला एक आता 4 वर्षापूर्वी आमच्याकडे खारेपाट महोत्सव होतो मोठ्या प्रमाणात. आता सगळं शहरीकरण झालेलं आहे आणि त्या खारेपाट महोत्सव असं करतात की जी 100 गावं जे आहेत त्यांचं एकत्रीकरण, तिथल्या आटणाऱ्या रूढी, तिथल्या आटणाऱ्या चाली, तिथले आटणारे लोक, त्यांच्या राहाटी ज्या ज्या काय आहेत त्या याच्यामध्ये असत, की ज्या खारेपाटामध्ये जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोक जमतात, 1.5 ते 2 लाख लोक जमतात. आणि अशा या खारेपाटामध्ये ज्यावेळी हा महोत्सव साजरा केला त्यावेळी आवर्जून एक सांगितलं तिथे की या संपूर्ण भागाचा कायापालट झालेला आहे. मग तो कसा झाला कायापालट? तर त्याच्याकरता भजन संस्कृती रुजवली गेली, त्याच्याकरता भजन संस्कृती रुजवली गेली. आमचे सर्व पंत भक्त त्यावेळी एक संचलन केलं गेलं की ज्याच्यामध्ये पंत भक्त पुढे होते, प्रेमवृत्ती मांडणारे, मिरवा अजून छेंडारे, अशा प्रकारचं संचलन केलं गेलं. आणि या संचलनामध्ये अनेक महाराष्ट्राचे मान्यवर लोक होते, व्यासपीठावर अनेक मान्यवर होते राज्यामध्ये, की आणि त्यांना सांगितलं गेलं की हा जो भाग जो आहे हा पूर्वी अनेक गोष्टींनी अज्ञानी होता भाग, कारण शिक्षण नव्हतं आणि परिश्रम असल्यामुळे त्याच्या जोडीला कसं असतं हे आपल्याला माहिती आहे की त्याच्यामुळे आम्ही असा भाग खागा होता. मात्र हा सर्व भाग जो आहे हा भाग गुरुवर्य अण्णाराणे दादा यांच्यामुळे इतका बदलून गेला की ही सगळी संस्कृतीच पालटून गेली. म्हणजे प्रेमाने कसं जिंकता येतं बघा, अन्यथा झालं असतं गाव हे, अन्यथा हे झालं नसतं. त्याच्यावर प्रेमाने प्रेमाचा मारा केल्यामुळे या गोष्टी सहजपणे झाल्या. आणि म्हणून स्वानुभव सिद्ध गोष्टींवर विशेष लक्ष असावे. या स्वानुभव सिद्ध गोष्टी आपली आपण जर मागेवरून पाहिलं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतील. आपण मागे वळून पाहिल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी आठवतील, आपली अनुभूतीच असते प्रत्यक्षत. आणि अशा प्रकारे त्या खारेपाट महोत्सवामध्ये सांगितलं गेलं की आज हा खारेपाट महोत्सवामध्ये दिसणारा जनसमुदाय आहे हा खूप पुढे गेलेला आहे, शैक्षणिकदृष्ट्या पुढे आहे, सर्व बाबतीत पुढे आहे, आर्थिकदृष्ट्या खूप पुढे आहे, सगळ्या बाबतीत आहे. मात्र मागेवरून जर पाहिलं तर याचा अशा प्रकारचं वळण एका अशा प्रकारचं घेण्याकरता इथे पंत संप्रदाय रुजवला गेला आणि तो कशा प्रकारे रुजवला गेला याची माहिती दिली. आणि तिथे सांगितलं गेलं की आम्हाला या रायगड जिल्ह्याला या अवधूत संप्रदायाचा अभिमान आहे अशा प्रकारे सांगून त्याने त्याची सांगता केली. की म्हणजे थोडक्यात काय सांगितलं, मी थोडक्यात सांगितलं की इतका प्रेम महत्त्वाचा आहे. आपण मागे वळून पाहिल्यानंतर आपल्याला समजेल की पंत महाराजांनंतर श्रींच्या सावलीतील सगळे जे जे संत होऊन गेले, जे जे भक्त गुरुपरंपरा जे जे आहे त्या गुरुपरंपरेमध्ये कशा कशा प्रकारे सर्वांनी या जनसमुदायाला या संप्रदायाच्या माध्यमातून या बोधाच्या माध्यमातून हा हे दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे. आणखी थोडंसं सांगतो मी आटोपतो घेतो कारण आता खूप वेळ झाला आहे, अजून सुद्धा काही बोलायचं आहे की हा बोधमार्ग सुद्धा पेधारी परिसरामध्ये असा की त्या बोधमार्गाचा प्रचार रस्त्यावर सुद्धा झाला. ज्या बोधमार्ग शेताच्या बांधा बांधावर फुटला का तर बोध परंपरा ही पूर्वीचीच आहे साबाजी दादांची, की ज्या ज्यावेळी होते ते दिवसभर बोध करत बसायचे, दिवसभर बोध करत बसायचे, मांडी काढून म्हणजे सकाळी बसले की संध्याच्या उठायचे नाही, जेवणाचे सुद्धा भ्रांत नसायचे अशा प्रकारचा. तर अशा प्रकारे करत असताना त्यांच्यानंतर त्यांची परंपरा अतिशय सुरेखरित्या अण्णाने चालवली. आणि आपल्या शेतावर संपूर्ण परिसरामध्ये फिरत असताना त्यांनी काय केलं, फक्त बोध केला, पण भेटला की त्यांना बोध करणं एवढंच त्यांचं काम. असं चालत फिरत बोधाचे परिक्रमा त्या काळामध्ये झाली
आणि म्हणूनच ही पंतांची आरती खऱ्या अर्थाने रुजली गेली. पंतांची आरती जी आहे प्रेमास्तव जन्म घेतलेला बांधले पडू जातात की ज्याच्यामुळे आता सांगितल्याप्रमाणे की शून्यातून विश्व निर्मिती करण्याची प्रचंड शक्ती प्रचंड ताकद आपल्याला याच्यातून मिळते. आणि आज आजचा आमचे हा सुरेख कार्यक्रम आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये 5 मेळावे झाले. हा आमचा रायगड जिल्ह्यामधलाच मेळावा आहे, कौटुंबिक आहे, 6वा मेळावा. पुढचा मेळावा खोपट्याला आहे उरणमध्ये आणि आणखीन 5 मेळावे होणार आहे. दर रविवारी आता पुढचे मेळावे ठेवलेले आहेत. तर आणि उत्सवसुद्धा बरेचसे आहेत, साबाईदाजीचे पुणे येथे उत्सव येतो, गुरुपौर्णिमा येते आणि त्यामुळे पुढचा ऑगस्ट महिना म्हणजे सगळा धावपळीचा आहे. असो, तर अशा प्रकारे या मेळाव्याच्या माध्यमातून मिळणारी सिदोरी, मिळणारा हा बोध, ती त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने चालना मिळते. उत्तमरित्या सर्वांना जे प्रवृत्त होतात मुलं, लहान मुलं, आणि खऱ्या अर्थाने हे सुरुवात कशी असं होती हे सांगण्याकरता मी थोडेसे फक्त पार्श्वभूमी सांगितली आणि माझे मी 2 शब्द पूर्ण करतो. श्री गुरुदेव. अतिशय फार उत्तमरित्या सर्वांनी आरती आवडीचं विवेचन करताना आपण ऐकलं. लहान मुलं वगैरे हा रायगड पॅटर्न आहे की रायगड पॅटर्न मध्ये अतिशय लहान मुलं गावोगावी बोलतात, अगदी आदिवासी असू देत ती, ज्यांना जे अत्यंत म्हणजे निरक्षर आहेत असे आदिवासी बंधू भगिनी सुद्धा अत्यंत उत्तमरित्या आरती आवडीदार बोलतात. याचा अर्थ तसा आहे की आरती आवडीदाचा अर्थ सांगण्यापेक्षा ती आत्मसात करावी आणि ही आत्मसात करण्याकरता कोणत्याही अन्न गोष्टीची आवश्यकता नाही. एक रूपता मला आठवत अजून, मी तोच स्वानुभव सांगणार आहे 70 वर्षापूर्वीचा, कारण आता सगळ्यांनी बऱ्याच जणांनी प्रत्येक शब्दाची खोड सांगितली पुन्हा तेच त्यापेक्षा. आणि लहानपणी आम्ही ही आरती म्हणत असताना बांधली खुणं असं म्हणायचो, बांधली खुणं ती आहे बांधली खुण ऐकलं आहे, पण खरंच ती पक्की बांधली गेली हो खूण. बांडीच्या वेळी बांधली बोलायचो आम्ही, मला अजून आठवत. मात्र इतकी ती पक्की बांधली गेली की त्याची अनुभूती आपण घेतो प्रत्यक्षता. आणि म्हणून सांगितलं की ते आत्मसात करूया आपण, अर्थात करतोय आपण कि आपण सगळे हे आरती आत्मसात करतोय. आपल्याला पहिल्यापासून सवय की कोणताही कार्यक्रम शेवटी आपली आरती आवडत आहे आणि तशा प्रकारचे संस्कार, अशा प्रकारची सवय आम्हाला साबाजीदादा अण्णाने लावली, अण्णा राणे यांनी, की असं झाल्यानंतर शेवटी आरती घ्यायची. 70 वर्षापूर्वीचा इतिहास त्याच्यात की म्हणून की आरती आताच म्हटल्याप्रमाणे की आपण आत्मसात करणं आवश्यक आहे की अत्यंत सोपी आहे ती आत्मसात करणं. आत्मसात करणं कठीण नाही आहे, दत्त अत्यंत सोपा आहे, दत्त अत्यंत सोपा आहे, आहे की नाही? आपण अनुभवतोय तो, आपण त्याची प्रचिती घेतोय, आपण त्याची अनुभूती घेतोय की दत्त किती सोपं आहे. मग आपण एकरूप झालो की आपसुकच ते सगळं उतरतंय आपल्यात. आपण एकरूप झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपोआपच जुळून येत आहेत आणि त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की पेधारी हे सर्वश्रुत गाव आहे की नाही? रायगड पेधारी म्हटलं की संप्रदायात सर्वश्रुत असं गाव आहे. मग या गावामध्ये 70 वर्षापूर्वी काय घडलं ते मी सांगतो की जे आरतीच्या अनुषंगाने आहे. एकदा आरती आत्मसात केली की आपलं जीवनच आरतीमय होऊन जातो, आहे की नाही? आपलं जीवनच असं होऊन जाते सगळं. त्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपली चालणं बोलणं उठणं बटणं प्रत्येक कृती जी आहे ती अपेक्षित सद्गुरू अभिप्रेत असल्याप्रमाणे होते, आहे की नाही? आरतीमय आपण होऊन जातो आणि अशा प्रकारची आरती
की ज्या आरतीच्या अनुषंगाने तुम्ही सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये पंतांनी आपल्याला प्रेम शिकवलं आणि जर प्रेम मायनस केलं तर काय होईल हो त्याचं वेगळ्याने काय सांगण्याची आवश्यकता नाही. जर मायनस केलं तर काय होईल आपल्याला माहिती आहे. पण सद्गुरूंनी म्हणूनच तो प्रेम आपल्याला दिला की प्रेमास्तव जन्म घेतली बाणे लेखून जातात. अशा या पेझारीमध्ये 70 वर्षापूर्वी जो आमचा भाग पेझारी म्हणजे खारेपाट भाग ज्याला म्हणतात त्या खारेपाट भागामध्ये जवळजवळ 100 गावं मोडतात जो आज शहरीकरण झालेलं आहे. मात्र त्यावेळी काहीच नव्हतं. त्यावेळी अशा प्रकारचा आमचा भाग की जो श्रमजीवी लोकांचा भाग ज्या भागामध्ये प्रामुख्याने शेतीशिवाय अन्न काही होत नव्हतं. शेती फक्त शेतीच. आणि अशा भागामध्ये सुदैवाने साबाजीदादा आले. अशा भागामध्ये सुदैवाने साबाजीदादा शेडगे यांचं आगमन झालं पेझारीमध्ये. आणि त्या साबाजीदादाने प्रथम येऊन तुम्ही जास्त डिटेल संक्षिप्तपणे सांगतो येऊन त्याने गुरुवर म्हणजे अण्णा राणे आणि त्यांची पत्नी त्या दोघांना अनुग्रहित केलं. या दोघांना अनुग्रहित करून त्यांना श्री पंतांचा फोटो दिला आणि तशा प्रकारचा उपदेश केला साध्याचा पूरक की जेणेकरून तशा प्रकारचं आचरण असावं. ही आरती आपल्या सातत्याने आचरणामध्ये असावी किंबहुना आरती म्हणजेच आपलं आचरण आपलं चालणं बोलणं तेच अशा अनुषंग. आणि किंब मी पाहतो की इतकी ती आपल्या ह्याच्यात मुरलेली आहे. मुरली लोणचं कसं मुरतं तसं मुरली आरती मुरलेली आहे. आणि अशा प्रकारच्या भागामध्ये की जो भाग अत्यंत आर्थिकदृष्ट्या सुद्धा कमकुवत सर्व शेतकरी म्हणजे कसे असतील हे माहीत आहे. आणि सर्वात आणखी एक भाग म्हणजे की या भागामध्ये त्या काळातला शेतकरी जो श्रमजीवी होता की जो व्यसनी होता शिक्षण नव्हतं आणि त्यामुळे व्यसनाकडे जास्त ओढ होती. दिवसभर श्रम करायचे आणि व्यसनामध्ये गुंतून राहायचं अशा प्रकारच्या या गावामध्ये ज्यावेळी अनुग्रहित झाल्यानंतर अण्णांना भजनाची आवड त्यांनी भजन सुरू केलं. आता भजन सुरू कसं करायचं भजन करण्याकरता कोणत्याही प्रकारचं साहित्य नाही ना पेटी ना तबला ना ढोलकी काही वाजवणारे सुद्धा नाही असं म्हटलं तरी झाले. मग अशा या पेझारीने भजन सुरू करताना कशा केलं डब्यावर सुरू केलं. माझ्या 3 बहिणी आणि ते असं डब्यावर भजन सुरू केल्यानंतर सर्व लोक जमायला लागली आमच्या अंगणामध्ये त्यावेळी आणि सगळी लोक जमायला लागली की मग त्यांना सगळ्यांना प्रत्येकाला बोलवायचं की बाहेर अंगणात थांबण्यापेक्षा तुम्ही घरामध्ये या. आणि सगळी लोक घरामध्ये यायला लागली भजन करू लागले. अशा प्रकारे त्याला गती मिळाली. ही गती कसली आहे तर ही गती प्रेमाची आहे. ही गती कसली आहे प्रेमाची. ही गती कशी मिळाली तर प्रेमामुळे मिळाली. त्यांना दिलेला प्रेमा. आणि अशा प्रकारे सगळे बरेच जण मग यावे लागले. आणि आल्यानंतर मात्र मग अण्णांनी त्यांना सांगितलं की एक लक्षात ठेवा की भजनाला यायचं असेल तर कोणतंही व्यसन असतं कामाने पहिली गोष्ट आहे. आणि अशा प्रकारचं भजन सद्गुरु पंतांचं अशा प्रकारची दत्तप्रेमी जी सर्वांमध्ये भिनली जातो. आणि आपसुकच अनेक लोक भजनाला येऊ लागले आणि त्याप्रमाणे आपलं पथ्य पाळून येऊ लागले. अशा प्रकारे भजन संस्कृती रुजवण्याचं काम पंत संप्रदायाने केलं. खारेपाट भागामध्ये आमच्या पेझारी 100 गावं मी सांगितल्याप्रमाणे आमचा सगळा खारेपाट भाग आहे की ज्याच्या भोवती सगळ्या खाड्या आहेत नंतर पुढे समुद्र आहे. तर अशा या भागामध्ये पंत महाराजांची दत्तप्रेमधरी मिरवली गेली. पंत महाराजांची दत्तप्रेमधरी की ज्या माध्यमातून भजन संस्कृती रुजवली गेली ही अशा प्रकारची भजन संस्कृती की ज्यामुळे आपसुकात सगळे जोडले गेले. म्हणजे प्रेमामध्ये किती प्रचंड शक्ती असते बघा. प्रेमामध्ये जेवढी शक्ती आहे हे इथे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही. कारण त्याची जाणीव आपल्याला माहिती आहे. जाणीव आपल्याला आहे त्याची अनुभूती आपल्याला आहे. अशा प्रकारचं या प्रेमाने सगळ्यांना एकत्र केलं. आणि मग साबाजीदादा वारंवार तिथे यायचे आणि साबाजीदादा आल्यानंतर साबाजीदादांचा बोध आणि भजन मग त्या अनुषंगाने त्याच काळात वाघोडे आमच्या आजूबाजूचं आमचं आपणचं धोकोडे अशा प्रकारची गावं की ज्या गावामध्ये जाऊन सातत्याने ते मार्गदर्शन करत असत.
तर अशा प्रकारचा प्रेम की ज्या प्रेमामधून शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद जी आहे ही प्रेमातून निर्माण होते आणि तोच गाभा पंथाने आपल्याला दिला. बघा आपण भाग्यवान आहोत की दत्तगुरु आम्हाला मिळाला आहे, की ज्याने हा गाभा दिला आम्हाला, की त्याच्या आधारे आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या कोणत्याही क्षेत्र असू दे कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो फक्त प्रेमामुळे, बाकी काही नाही. आणि त्या प्रेमामुळे करू शकतो, बाकी ठीक आहे. आपल्याला आपण या अभ्यासा व्यतिरिक्त किंवा हा अभ्यास ज्यांना ज्यांना आवड आहे ते सातत्याने अभ्यास करतात. आमची लहान मुलं उत्तमरित्या अभ्यास करतात. आमची लहान मुलं सुद्धा आज आमच्याकडे फळी आहे लहान मुलांची, की जी उत्तमरित्या पंतपोथी वाचतात, उत्तमरित्या भजन करतात, उत्तमरित्या वाजवतात, अशा प्रकारची फळी. याचं कारण काय हो, की त्यांना आपल्या पालकांनी जसे प्रेमाचे संस्कार केले, हे प्रेमाचे संस्कार केल्यामुळे हे सहजरित्या ते शक्य झालं, सहज शक्य झालं. इतकं सोपं आहे ते, इतकी सोपी परंपरा आहे. आपली कुटुंब सगळी रमली तिथे, आपली सर्व कुटुंब तिथे रमली, मुरली, बीज रोवलं गेलं तिथे, भक्तीची चळवळ उभी राहिली फक्त प्रेमामुळे. फक्त प्रेमामुळे ही भक्तीची 100 गावांमध्ये चळवळ उभी राहिली. अशा प्रकारची चळवळ की त्या प्रत्येक गावामध्ये पंतांचं भजन सुरू झालं. आणि ज्या चळवळीमुळे श्रमजीवी लोकांना सब श्रम परिहार झाला, भजनाने श्रम परिहार होतो हे बाणवलं गेलं, की भजनाने श्रम परिहार होतो हे बाणवलं गेलं. आणि हे बाणवलं गेल्यामुळे या 100 या संपूर्ण परिसरामध्ये आमच्या ही भजन पंथांची सुरू झाली त्या काळामध्ये 70 वर्षापूर्वी सांगतो. आणि ती मग परंपरा सुरू झाली, ही परंपरा अशा प्रकारची सुरू झाली. त्याच परंपरेमध्ये मला एक आता 4 वर्षावरी आमच्याकडे खारेपाट महोत्सव होतो मोठ्या प्रमाणात. आता सगळं शहरीकरण झालेलं आहे आणि त्या खारेपाट महोत्सव असं करतात की जी 100 गावं जी आहेत त्यांचं एकत्रीकरण, तिथल्या आटणाऱ्या रूढी, तिथल्या आटणाऱ्या चाली, तिथले आटणारे लोक, त्यांच्या राहाटी ज्या ज्या काय आहेत त्या याच्यामध्ये असतात, की ज्या खारेपाटामध्ये जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोक जमतात, 1.5 ते 2 लाख लोक. आणि अशा या खारेपाटामध्ये ज्यावेळी हा महोत्सव साजरा केला त्यावेळी आवर्जून एक सांगितलं तिथे की या संपूर्ण भागाचा कायापालट झालेला आहे. मग तो कसा झाला कायापालट? तर त्याच्याकरता भजन संस्कृती रुजवली गेली, त्याच्याकरता भजन संस्कृती रुजवली गेली. आमचे सर्व पंत भक्त त्यावेळी एक संचलन केलं गेलं की ज्याच्यामध्ये पंत भक्त पुढे होते, प्रेमवृत्ती मांडणारे, मिरवावजू छेंडारे, अशा प्रकारचं संचलन केलं गेलं. आणि या संचलनामध्ये अनेक महाराष्ट्राचे मान्यवर लोक होते, व्यासपीठावर अनेक मान्यवर होते राज्यामध्ये, की आणि त्यांना सांगितलं गेलं की हा जो भाग जो आहे हा पूर्वी अनेक गोष्टींनी अज्ञानी होता भाग, कारण शिक्षण नव्हतं आणि परिश्रम असल्यामुळे त्याच्या जोडीला कसं असतं हे आपल्याला माहिती आहे, की त्याच्यामुळे आम्ही असा भाग सगळा होता. मात्र हा सर्व भाग जो आहे हा भाग गुरुवर्य अण्णा राणे दादा यांच्यामुळे इतका बदलून गेला की ही सगळी संस्कृतीच पालटून गेली. म्हणजे प्रेमाने कसं जिंकता येतं बघा, अन्यथा झालं असतं का हे, अन्यथा हे झालं नसतं. त्याच्यावर प्रेमाने प्रेमाचा मारा केल्यामुळे या गोष्टी सहजपणे झाल्या. आणि म्हणून स्वानुभव सिद्ध गोष्टींवर विशेष लक्ष असावे. या स्वानुभव सिद्ध गोष्टी आपली आपण जर मागेवरून पाहिलं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतील. आपण मागेवरून पाहिल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी आठवतील, आपली अनुभूतीच असते प्रत्यक्षत. आणि अशा प्रकारे त्या खारेपाट महोत्सवामध्ये सांगितलं गेलं की आज हा खारेपाट महोत्सवामध्ये दिसणारा जनसमुदाय आहे हा खूप पुढे गेलेला आहे, शैक्षणिकदृष्ट्या पुढे आहे, सर्व बाबतीत पुढे आहे, आर्थिकदृष्ट्या खूप पुढे आहे, सगळ्या बाबतीत आहे. मात्र मागेवर जर पाहिलं तर याचा अशा प्रकारचं वळण एका अशा प्रकारचं घेण्याकरता इथे पंत संप्रदाय रुजवला गेला आणि तो कशा प्रकारे रुजवला गेला याची माहिती दिली. आणि तिथे सांगितलं गेलं की आम्हाला या रायगड जिल्ह्याला या अवधूत संप्रदायाचा अभिमान आहे अशा प्रकारे सांगून त्याने त्याची सांगता केली. की म्हणजे थोडक्यात काय सांगितलं, मी थोडक्यात सांगितलं की इतका प्रेम महत्त्वाचा आहे. आपण मागे वळून पाहिल्यानंतर आपल्याला समजेल की पंत महाराजांनंतर श्रींच्या सावलीतील सगळे जे जे संत होऊन गेले, जे जे भक्त ही गुरुपरंपरा जी जी आहे त्या गुरुपरंपरेमध्ये कशा कशा प्रकारे
सर्वांनी या जनसमुदायाला या संप्रदायाच्या माध्यमातून या बोधाच्या माध्यमातून हा हे दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे. आणखी थोडंसं सांगतो मी आटोपतो घेतो, कारण आता खूप वेळ झाला आहे, अजून सुद्धा काही लोकांना बोलायचं आहे की हा बोधमार्ग सुद्धा पेधारी परिसरामध्ये असा की ज्या बोधमार्गाचा प्रचार रस्त्यावर सुद्धा झाला, ज्या बोधमार्ग शेताच्या बांधा बांधावर फुटला, का तर बोध परंपरा ही पूर्वीचीच आहे साबाजी दादांची, की ज्या ज्यावेळी होते ते दिवसभर बोध करत बसायचे, दिवसभर बोध करत असायचे, मांडी काढून ते सकाळी बसले की संध्याच्या वेळी उठायचे नाही, जेवणाचे सुद्धा भ्रांत नसायचे अशा प्रकारचा. तर अशा प्रकारे करत असताना त्यांच्यानंतर त्यांची परंपरा अतिशय सुरेखरित्या अण्णांनी चालवली, आणि आपल्या शेतावर संपूर्ण परिसरामध्ये फिरत असताना त्यांनी काय केलं, फक्त बोध केला, पण भेटला की त्यांना बोध करणार एवढंच त्यांचं काम. असं चालत फिरत बोधाचे परिक्रमा त्या काळामध्ये झाली, आणि म्हणूनच ही पंतांची आरती खऱ्या अर्थाने रुजली गेली. पंतांची आरती जी आहे प्रेमास्तव जन्म घेतलेला बांधले कोणी जातात, की ज्याच्यामुळे आता सांगितल्याप्रमाणे की शून्यातून विश्वनिर्मिती करण्याची प्रचंड शक्ती, प्रचंड ताकद आपल्याला याच्यातून मिळते. आणि आज आजचा आमचे हा सुरेख कार्यक्रम, आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये 5 मेळावे झाले, हा आमचा रायगड जिल्ह्यामधलाच मेळावा आहे, कौटुंबिक आहे, 6वा मेळावा, पुढचा मेळावा खोपट्याला आहे उरणमध्ये, आणि आणखीन 5 मेळावे होणार आहे, दर रविवारी आता पुढचे मेळावे ठेवलेले आहे. तर आणि उत्सवसुद्धा बरेचसे आहेत, साबाईदाजीचे पुण्यतिथी उत्सव येतो, गुरुपौर्णिमा येते, आणि त्यामुळे पुढचा ऑगस्ट महिना म्हणजे सगळ्या धावपळीचा आहे. असो, तर अशा प्रकारे या मेळाव्याच्या माध्यमातून मिळणारी शिदोरी, मिळणारा हा बोध, ती त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने चालना मिळते, उत्तमरित्या सर्वांना जे प्रवृत्त होतात मुलं, लहान मुलं, आणि खऱ्या अर्थाने ही सुरुवात कशी असं होती हे सांगण्याकरता मी थोडेसे फक्त पार्श्वभूमी सांगितली, आणि माझे मी 2 शब्द पूर्ण करतो. श्री गुरुदेव आता दिगंबर राणे यांचं झालेलं आपण सर्व मनोगत ऐकलं, आणि आता मी आमंत्रित करेन श्री बापू घारे यांना आरती अवधूतावरती आपलं मनोगत व्यक्त करायला. श्री गुरुदेव दत्त घेतो ते आम्हाला कळतं त्याच्यामध्ये की आम्ही अवधूत आहोत की नाही आहोत त्याचं आम्हाला, आम्ही भक्ताचा जय जयकार करणारी एकमेव संत म्हणजे पंत. आम्ही पालखी जेव्हा आमची जाते वाड्यामध्ये तेव्हा जय जयकार सदा भक्ताशी जय जयकार सदा असंच म्हणतो ना, का अवधूताचा जय जयकार करतो. उत्सव हा सद्गुरूचा, भक्ता करवी करवी तुझा असा असं म्हणतो ना, आम्ही सगळे म्हणजे भक्त आहोत. अवधूताच्या ठिकाणी पोहोचण्याची प्रक्रिया मात्र आम्हाला दिलेली आहे, आणि आम्ही अवधूतच होणार त्या वाटेने गेलो तर मथित मार्ग आहे, तो मथित मार्ग आम्ही चोखांदळाला तर आम्ही अवधूत होतोय. आणि हे अवधूत होण्याचं एक तंत्र मार्गाने मला खूप सुंदर दिलेलं आहे, आणि म्हणून आम्ही त्या अवधूत मार्गामध्ये आलेलो आहोत. एक 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 पायरी चढल्याशिवाय आम्हाला अवधूत होता येणार नाही, आणि त्यासाठी आमची वृत्ती सुद्धा त्या पद्धतीने जाणं वळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात मी तूपणाचा भाव टाकून दर्शन संतरा, मी आणि तू हा काय वेगळा भाग त्यांनी ठेवलेलाच नाहीये. इथे खूप चरम अवस्थेमध्ये आरती आली, तिथे महाराज म्हणतात मला कशाचीच आणि कोणाचीच गरज नाही, आपल्या प्रेमगिरीमध्ये बघताना आपल्याला एक फल सुद्धा मिळेल. चल धूत गरज नाही तरी मै तो बेपरवा फकीर, असा हा बेपरवा फकीर आमच्या समोर ठेवतोय की मी तुम्हाला भाव टाक तेव्हा तुला संताचं दर्शन आहे, अन्यथा नाही. संसारी जनावर आम्ही या संसारामध्ये वावरताना मी आणि तुझा भाव बाळगल्याशिवाय आम्हाला वावरता येईल का, व्यवहार करता येईल का, नाही करता येणार. पण आध्यात्मिक तत्व हे सांगतं आम्हाला की ज्यावेळी हे सगळं मी या संसारामध्ये करतोय, अनेक गोष्टी करतोय, चढत्या बाजणीने सगळ्या गोष्टी कमवतोय, आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रसंग असतील, माझ्या लहानपणीचे प्रसंग सरळ आहेत आठवणीतल्या लोक सांगताना आरती होतात ते सांगावंच वाटतात. एकाला व्याजाची कर्ज काढल्याच्या कधी बारीकमध्ये जाता येत नव्हतं, पण आज सकाळी विचार करून संध्याकाळी स्वतःची गाडी म्हणून आपण बारीकमध्ये जातो, ही स्थिती जेव्हा आम्हाला सद्गुरू ठेवतो याचा आम्हाला अभिमान होता कामा नाही. आमच्या अभिमानाच्या विविध पाहिल्या आहेत, अभिमान स्वाभिमान ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही बाळगतो, आम्ही सद्गुरू या ठिकाणी त्या चरणावर पडल्यानंतर नतमस्तक झाल्यानंतर सगळं आम्हाला संबोधता आलं पाहिजे, आणि ते जर आम्हाला संपवलं नाही
तर त्या संतांचं दर्शन नाही. त्या संतांचं दर्शन आम्हाला झालेलं आहे, आम्हाला प्रसादी राहिलं, ती चरमावस्था आम्हाला सगळ्यांना मिळाली आहे, अनुभवलेली आहे. ती चरमावस्था म्हणजे आमचा अनुग्रह आहे. अनुग्रहाच्या ठिकाणी जेव्हा आम्हाला स्वरूपाचं दर्शन घडतंय त्यावेळी आम्हाला काहीही आठवत नाही. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. ज्यांनी ज्यांनी स्वस्वरूपाचं दर्शन घेतलेलं आहे त्या प्रत्येकाचा तो अनुभव आहे इथे. आणि त्या तो अनुभव येत असताना आम्हाला काहीही आठवलं, आमचा संसार, आमचा असलेला इस्टेट, आमची मुलं बायको, काय प्रेम आणि काय काही नाही, आम्ही निर्विकल्प स्थितीमध्ये होतो आणि म्हणूनच तो आम्हाला अनुभवता आला. इथे हा भाव संपलेला आहे. आणि म्हणून महाराज मी तू पण टाका नाही, तो भाव, जो भाव आमच्यामध्येच आम्ही जडवतो. आमच्याकडे एक स्लोगन म्हणतो ना, भाव तुझी देव, देव तुझी संत. आमच्याकडे जसा भाव येईल तशा पद्धतीने आमचं वागणं होतं आणि तशा पद्धतीने आम्ही जगाला प्रोड्यूस होत असतो. म्हणून आमचा भाव बदलायला सांगितलं महाराजांनी. आणि तो भाव बदलण्याची प्रक्रिया आम्हाला सगळ्यांना म्हणतात, भाव बदला. कसं बदलणार, प्रक्रिया काय, त्याची प्रक्रिया काय, ही प्रक्रिया आम्हाला माझ्या आमच्या साहित्यामध्ये खूप सुंदर सांगितली आहे. त्यासाठी आम्ही जानेवारी शिबिरामध्ये मुद्दाम एक वर्ग घेत असतो, तो ध्यान वर्ग आहे. त्यातून स्वतःशी संवाद आम्हाला साधता येतो. ध्यान वर्गांनी स्वतःशी संवाद आम्हाला साधता येतो आणि स्वतःशी जेव्हा आम्ही संवाद साधतो तेव्हा आम्हाला कळतं की ह्या जगामध्ये जो दृश्य प्रसार आम्हाला संपूर्ण दिसतोय हा मला संपूर्ण संपलाच आहे, किंवा मला ते सोडून जायचंच आहे. पण हा भाव आमच्याकडे का राहील, जे सगळं माझं मी आणि माझं करता सगळं अगदी आम्ही भट्ट्याबळ करत असू आमच्यामध्ये, आणि तोच आम्हाला भाव टाकायचा. मी तू कोणाचा भाव टाकल्याशिवाय संतांचं दर्शन नाही. इथे मी संपलेला आहे, स्वरूपाचं दर्शन घेतलंय, घेत असताना माझा मी संपूर्ण संपलेला आहे आणि म्हणूनच मला त्या स्वरूपाचं दर्शन होतं. मग त्या स्वरूपाचं दर्शन घेतल्यानंतर त्या स्वरूपाच्या ठिकाणी परिपूर्ण ज्ञानच आहे. त्या स्वरूपाच्या ठिकाणी, त्या स्वरूपाच्या आम्हाला सांगितलंय मानवी पदामध्ये की चैतन्य म्हणजे काही जसे जग भ्रांतीचे दिसे. ह्या जगामध्ये फक्त चैतन्य आहे. लक्ष चौधरी शिवनी म्हणून आपण आलो, त्या लक्ष चौधरी शिवनीमध्ये प्रत्येक ठिकाणी जीव आहे, तिथे चैतन्य आहे. आता आम्ही भिंतीला निर्जीव म्हणतो पण भिंतीला पण कधी सेटिंग आलेली बघतो ना, गावलेला बघतो ना. मग आणि ती जर निर्जीव असं म्हटलं तर मग ज्ञानेश्वरांना त्याच्यामधला जिवंतपणा कसा जाणवला आणि त्यांनी ती भिंत कशी जाणवली. अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. म्हणजे या जगामध्ये सगळ्यामध्ये चैतन्य आहे, जागृत करणं अत्यंत गरजेचं आहे. आम्हाला सद्गुरु कृपेने आमच्यामधल्या चैतन्याला सद्गुरूंच्या कृपेने आशीर्वादाने आम्हाला त्या स्वरूपाचं दर्शन झालं, स्वतःची ओळख झालेली आहे आणि म्हणूनच आमच्यामधला भाव तिथे संपतो आणि आम्ही सद्गुरूची परिपूर्णता बाळगतो. आणि मग इथे संपूर्ण ज्ञान हेच ज्ञान आहे. मग आम्हाला संसारामध्ये कितीतरी मी केलं, कितीतरी कमवलं आणि कितीतरी आनंद उपभोगला, तर तो आनंद आम्हाला क्षणापुरता आहे, संपणार आहे. पण निजानंद जो सद्गुरू दिला आहे तो जर आम्हाला परिपूर्णतेने उपभोगायचा असेल तर सद्गुरू बोधासारखं तत्वच नाही. आणि म्हणूनच महाराज म्हणतात की बोध स्वरूपे अखंड भेटी. सद्गुरूची भेट नित्य होत व्हायची असेल आम्हाला तर आम्हाला त्या बोधाशी निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो बोध आम्हाला घेताना महाराज म्हणतात की या जगामध्ये सगळं जे आहे ते परिपूर्ण बनलेलं आहे, ते ज्ञानच आहे. ज्ञानात ज्ञान खेळ कल्पनी सुख देशी चित्ता. चित्ताचं सुख आम्हाला मिळवायचं आहे. मग कसं सांगितलं, अनेक शोध लागतात ना आणि त्यातनं आम्हाला सुख प्राप्त होत आहे. पण हे सगळं सुख कुठलं आहे, बाह्य सुख आहे. चित्ताचं सुख कसं, मी नित्य नेहमीच सांगतो सगळीकडे गेल्यानंतर की आम्ही आंघोळ करतो जरा बरं वाटतं की नाही. उन्हाळा आता संपला आहे तुमचा, पण आंघोळ केलं बरं वाटतं. त्यानंतर अगरबत्ती लावतो, देवाजवळ घंटी वगैरे फिरवतो, ते करतो, जरा आंतरिक शांतता लागते. पण आमच्या चित्ताच्या शांतीसाठी काय, चित्त शुद्धीसाठी काय करायला पाहिजे. महाराज प्रक्रिया दिलेल्या आहेत. स्फुटलेखामध्ये आम्हाला साधनेचे भाग खूप सुंदर दिलेत महाराजांनी. त्या साधनेने आम्हाला चित्ताची शुद्धी करता येते, चित्ताच्या ठिकाणी शांततेने राहता येतं. का तर सर्व खलू इदम ब्रह्म, मी ब्रह्म आहे. मी प्रसाद म्हणाला की मी ब्रह्म आहे, हा भाव जोपर्यंत आमच्यामध्ये आहे तोपर्यंत मी तुम्हाला भाव राहील. काय ब्रह्म बघणारा कोण, मी नेहमी मी तेच सांगत असतो नेहमी की जेव्हा आम्ही स्वरूपाचं दर्शन घेतो तेव्हा स्वरूप दिसतं आणि बघणारा मी असतो. इथे थोडासा किंचित मी शिल्लक असतो. हा मी संपूर्ण खऱ्या अर्थाने अध्यात्मामध्ये जो पहिला प्रवास आहे की बघणारा मी आणि दिसणारा ते चैतन्य, त्या चैतन्याला जाऊन मिळणं म्हणजे त्याच्या ठिकाणी सामरस्य भाव पावणं, हा प्रवास सद्गुरुपुत्राचा आहे. आणि तो प्रवास जोपर्यंत सद्गुरुपुत्राकडनं घडत नाही तोपर्यंत त्याला परिपूर्ण ज्ञान होत नाही. तरी स्वरूपात दर्शन घडलंय, स्वरूपात मी अवधूत आहे सहज म्हणेन. पण अवधूताचे तत्व किती मोठं आहे. आकाशाच्या समाधीखाली जो राहतोय
तसा तो अवधूत जो परिपूर्ण आहे, तो पूर्ण ज्ञानी आहे, जो त्या चंद्रसूर्याच्या ज्योतीचे ज्योती करून त्या आकाशाचा तार घेऊन त्या अवधूताला ओवाळ करतो, तो अवधूत किती मोठा असेल आणि त्याच्या विजय केवढा मोठा आहे। मग आम्ही त्यातले एक कण तरी होणं अत्यंत गरजेचं आहे। आम्हाला चंद्रसूर्याची ज्योती नाही ओवाळ देणार, पण आम्हाला ज्ञानांच्या मार्गाने तर निश्चित त्याला ओवाळता येईल। मग आम्ही त्याची सामर्थ्य भाव त्यातला पाहू शकू। आमच्याकडे त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, जे पिंडी तेच ब्रह्मांडी, हे तत्व आहे, आकाश तत्व आम्हाला इथे दिलेलं आहे आणि चंद्रसूर्याच्या ज्योती आम्हाला दिलेल्या आहेत। कधीतरी आम्ही त्यांनी याला उभारायला प्रयत्न केला पाहिजे त्यातना, आणि मग तेव्हा सिद्ध होईल, इथे आम्हाला परिपूर्ण ज्ञान होईल। ज्ञान एक खरं करताना पूर्ण ज्ञानच आहे, जगामध्ये पूर्ण ज्ञान होत नाही। महाराज असं म्हणतात सातव्या पुष्पामध्ये, अज्ञान अजिबात जगात नाहीच आहे। मग काही विषय झाले की शोध लागतं, ज्ञानात ना जेव्हा शोध लागतो तो विज्ञान, आणि ते विज्ञान तत्व जेव्हा आमच्याकडे येते ते आमच्या सगळ्या सुखासाठी बाह्य सुखासाठी असेल, पण अंतर सुखाचं ज्ञान तत्व आहे, ते स्वरूप तत्व आहे। ते स्वरूप तत्व आम्हाला सद्गुरूपणे जेव्हा मिळालंय, त्याचा अभ्यास करून आम्ही परिपूर्ण होणं हे खऱ्या अर्थाने ज्ञानी होण्यासारखं आहे तिथे। मग तिथे आमचा कुठलाही प्रकारचा भाव उमटणार नाही। आता बाह्य जगामध्ये बघितलं तर ज्ञान आणि अज्ञान, ज्ञानात ज्ञान। इथे मी या माईकवरनं बोलतोय, समजा ते ज्ञान असेल, पण ते तिथपर्यंत त्या कोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचतो हे विज्ञान नव्हे का? हा हे विज्ञान तत्व, हे बाह्य जगातलं तत्व आहे। आमच्यामध्ये इथे जी टेलिपथी आहे त्याचा आम्ही परिपूर्ण विचार केला पाहिजे। म्हणून महाराज म्हणतात की 10 पावलांचा अभ्यास करा, 10 पावलांचा अभ्यास करायचा, तो जगदात्मा दशांगुले उरला, जलचर व्यापुरी अवघे, तो जगदात्मा दशांगुले उरला। बघा चारीच्या रागी दोन 10, आम्हाला इथून इथपर्यंत प्रवास आहे, ह्या 10 पावलांचा प्रवास आम्हाला करायचं आहे। आणि त्या जगदात्म्याच्या ठिकाणी एक रूप झाल्यानंतर जन्मची नाही मृत्यू काहीचा कोण करी भाऊ चिंता, किंवा आम्हाला जन्ममरणाचं कुठल्याही प्रकारचं सुयोगसूतक होणार नाही। कारण मी कधी जन्माला आलोच नाही आणि मी कधी मरणारच नाही। देह जन्माला आलेला आहे, माझ्यामध्ये सगुरु तत्व, माझ्यामध्ये चैतन्य हे फक्त आणि फक्त उपभोगण्यासाठी आलेलं आहे, आणि माध्यम म्हणून हा देह त्याला मी वापरतोय, हे ज्ञान आम्हाला परिपूर्ण होईल। मग इथे हे जेव्हा ज्ञान झालं की हे सगळं सगळ्यांकडे होत आहे, सहज मी तुम्हाला भाऊ संपला, आणि हे जेव्हा परिपूर्ण होईल म्हणून आरती मी कधी कधी काही नाही करता। 32-33 प्रसंग आहे माझा बोलण्याचा आरत्या उत्सवावर, त्यामुळे खालून जेव्हा विचार करतो ही खूण खरं तर दत्तात्रय रामचंद्र पंत कुलकर्णीला खूप सुंदर मांडली, की ही जेव्हा खूण मांडली तेव्हा म्हणाले हे जग सगळं फक्त होतं परंतु प्रेमानेच भरलेलं आहे आणि प्रेमाचं तत्व आहे। म्हणजे प्रेमची देणे, प्रेमची घेणे, प्रेमची हा व्यवहार, सर्वही प्रेमाचं वादन असं तत्व आमच्या समाजाला नाही। आम्हाला जेव्हा ज्यावेळी ज्या ज्यावेळी त्या सगळ्यांमध्ये आले तेव्हा म्हणतात की प्रेमाचाच आहे, म्हणून म्हणतं महाराज सुद्धा सांगितलं नाही प्रेम जीवन मला दत्ता प्रेम जीवन मला। आणि हे तत्व मांडताना कणखरपणे परिपूर्णतेने आम्हाला खऱ्या अर्थाने मांडता आलं पाहिजे। आता जे उलट आहे फक्त 3 गडवे जे आहे आपण त्याच्यावर 3 तासही बोलू, 3 दिवसही बोलू, काय महाराजचं साहित्य त्याच्यामध्ये परिपूर्ण गुंपलेलं आहे त्यातनं। पण तत्वाबोध परिपूर्णते उघड करावं असं मला वाटतं। कालचा जो परा अंतराने कर्मधर्म सेवेकरी मला काल नाही जाता आलं उशीर आल्यामुळे, पण तत्वाबोध उघड करणं आपल्या सगळ्यांना खरंच आणि गुरुपुत्राचं काम आहे। कारण जगामध्ये जितकं जितकं म्हणून अज्ञान आहे ते नष्ट करायचं आहे आणि परिपूर्णता आणण्याचं काम हे गुरुपुत्राचं आहे। त्याचा पुढच्या आपल्या दर्पणच्या लेखामध्ये थोडासा एक वेगळ्या प्रकारचं संपादकीय त्याच्यामध्ये येणार आहे। कारण ही सगळी प्रक्रिया ही तुम्ही आम्ही सगळे गुरुपुत्रच करू शकतोय ह्याची प्रक्रिया ठेवण्याची एक संधी मिळाली मला दर्पणच्या माध्यमातून, की कदाचित पुढच्या याच्यामध्ये आपल्याला वाचायला पण मिळेल। खूप सुंदर आहे, कारण सद्गुरु ज्याला मिळाला तो उगाच नाही मिळालेला आहे, आपण इथे बसलेल्या ते परमभाग्याचे पुतळ्या म्हणून तुम्हाला सद्गुरु मिळाला आहे, अन्यथा नाही। म्हणून सद्गुरूचं तत्व आणि सद्गुरूचा बोध आम्हाला परिपूर्णपणे अंगीकारता आला पाहिजे। अगोदर आपण स्वीकारूया आणि मग तो इतरांपर्यंत पाठवूया। प्रक्रिया सगळ्यात दिलेली आहे, त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आम्हाला जाणं गरजेचं आहे। आज आम्ही या ठिकाणी आलो इथल्या सहयोगाने खरंच आभार मानायचे वाटतात, की असं तत्वबोध सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळे सहाय्यभूत व्हायलाच पाहिजे। इथे गुरुबंधू जरी कमी असतील, अनेक वेळा त्याचे मला फोनही आले होते, तरी आपण त्या माध्यमाने करू। खरं तर मीच काल पुन्हा सांगितलं की माझं येणं होते का नाही, मी काल फार उशिरा राहणारी वेळ झालेलं आहे त्यांना, आणि खास करून तुमच्या इथे यायचं म्हणून आलो आहे। कारण मला असं वाटतं की आरतीच्या संदर्भात बोलताना जी उर्मी समोर येईल, कारण अनेक वक्ते बोलत असतात त्यांना आम्हाला इथे उर्मी मिळत असते। इथे आम्ही येतोय बसल्यानंतर आम्हाला माहीत नाही आहे की आम्हाला काय बोलायचं आहे, इथे माईकवर यायचं आहे तोपर्यंत आम्हाला माहीत नाही इथे काय बोलायचं आहे। ही आरती आम्हाला अर्थता निर्माण करते आमच्यामध्ये,
आणि त्याच्याशी आम्हाला रद्द करते, म्हणून ती आरती आमच्यामधनं बाहेर येत असते आणि आम्ही त्याच्याशी बोलत असतो. श्री गुरुदेव.